नमस्कार, मी क्षमा गोडबोले, रसथाळ या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत। आज आपण बनवणार आहोत रवा पनीर पांगे। चोचले पुरवायला जिवेचे, खाऊन बघा पांगे पनीर से। सारे साहित्य बघून घेऊया। एक वाटी दुधाचं पनीर करून घेतलंय, दोन चमचे तेल घेतलंय, एक वाटी बारीक रवा घेतलाय, एक मोठा चमचा आलं मिरची खरडा घेतलाय, एक चिमूटभर खायचा सोडा घेतलाय, चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत आणि अर्धा चमचा साखर घेतली। आता वळूया कृतीकडे। सर्वप्रथम आपण जे पनीर करून घेतलंय ते घेऊया, रवा घेऊया आणि त्याला छान मिक्स करून पाणी घालून सारखं करून घेऊया। ही कन्सिस्टन्सी आली पाहिजे आणि आता ह्याला झाकून ठेवा एक तासभर। आपलं बॅटर तयार झालेलं आहे, एक तास ठेवलं होतं आपण, ह्याप्रमाणे ते तयार झालं आहे। आता आपण त्याच्यामध्ये आलं मिरची खरडा, साखर, मीठ आणि एक चिमटी सोडा घालून सारखं करूया। आपलं बॅटर तयार आहे, आता आपण त्याच्या पांग्या करून घेऊया। तवा तापत ठेवलाय, गॅस बारीक करून घ्या। सर्वप्रथम तव्याला तेल लावून घ्या आणि आता त्याच्यावर छोटे छोटे पुरी एवढे पांगे घालून घ्या। वरून पण तेल सोडा आणि त्याला छान खरपूस भाजून घ्या। आपले पांगे तयार आहेत, आता त्याला सर्व करून घेऊया। खाण्यासाठी तयार आहेत पनीर रवा पांगे। मी ते पांगे खिरीसोबत सर्व केलेले आहेत, कारण आपल्या कोकणात पांगे नेहमी खिरीसोबत खातात। कसे वाटले तुम्हाला पनीर रवा पांगे? आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घ्यायला सबस्क्राईब करा। धन्यवाद। निरोगी रहा, स्वादिष्ट अन्नाचे सेवन करत।